मैं बच्चास कलेक्शन से हूँ। बच्चास कलेक्शन जो है तो हमारा एक खुद का ब्रांड है और हमारे पास में एथेनिक वेयर, पार्टी वेयर, डेली वेयर 0 से 16 ईयर तक के हमारे पास में साइज़ अवेलेबल है और ये क्वालिटी वाइज है, क्वालिटी अच्छी से अच्छी क्वालिटी है और रिजनेबल रेट है उसका। और हमारा जो है तो एड्रेस जो है तो पैठन गेट से निराला बाज़ार वाला रोड है, वो रोड के ऊपर है। महाराष्ट्र राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या मुदती संपुष्टात आल्या आहेत। त्या ठिकाणी प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे। राज्यात अनेक महानगरपालिकांसह नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतीच्या मुदती संपल्या आहेत, पण ओबीसी आरक्षण व इतर कारणामुळे अद्याप निवडणुका जाहीर झाल्या नाहीत। मात्र वेळेत निवडणुका घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची माहिती सादर करण्यात आली आहे। राज्यातील मुदत संपलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीसह जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयात सादर केले आहे। या ठिकाणी निवडणुकींची प्रक्रिया तातडीने पूर्ण केल्यास महानगरपालिका निवडणुका 17 जून, नगरपालिका निवडणुका 22 जून, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका 11 जुलै तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका 2 जुलै रोजी घेणे शक्य असल्याचे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे। आयोगाकडून पावसाळ्यातही निवडणुका घेण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे। निवडणूक आयोगाने थेट वेळापत्रकच सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याने आता लवकरच निवडणुकांचा धुराळा उडण्याची शक्यता आहे। या प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगाने न्यायालयात येत्या 4 मे रोजी सुनावणी होणार आहे। त्यावेळी प्रतिवादी राज्य शासन राज्य निवडणूक आयोगाची पुढील सुनावणीची किंवा मुदतवाढीची विनंती मान्य करता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे। त्यामुळे न्यायालय काय निर्णय देणार यावर निवडणुकांचे भवितव्य अवलंबून असल्याचे सांगण्यात आले आहे। औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।